बुद्धाय जय भीम जय भारत मित्रांनो या व्हिडिओचा पहिला पार्ट आलेला आहे तो नक्की पहा हा दुसरा पार्ट आहे तर महार या शब्दाचा उगम शोधायचा आहे यासाठी पूर्वी अनेक विद्वान व डॉक्टर इरावती कर्वे सारख्या विदूषींनी महार या शब्दाची उत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे महार ना ना या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करणे अर्थ नाही मृत म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती ती म्हणणे आहे ते मुळातच पटण्यासारखे नाही महा आहारी म्हणजेच खूप खाणारे लोकांना महार म्हणू लागले अशी उत्पत्ती दि महार फोल्क म्हणजे रॉबर्टसन मध्ये दिलेली आहे ती अर्थातच पटण्यासारखी नाही दुसरे असे की महार एक जात म्हणून कोणत्याही स्मृती पुराणांमध्ये उल्लेखलेली नाही अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणे व स्मृत्यांनी नोंदलेली नाही मग प्रश्न असा उद्भवतो की महार ही मुळात जात होती का महार हे सगळेच नागवंशी व सोमवंशी आहेत काय त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक नजर टाकूयात महारांमध्ये आढाव आडसुळे आहिरे आवचट भेडे भिलंग भिंगार भोसले कांबळे गायकवाड पवार कदम शेळके आणि शिंदे इत्यादी आडनावे आढळतात या आडनावावर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आणवे उच्च आहेत याचाच अर्थ हे सर्व समान आडनावे असणारे समाज घटक कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाज घटकातून कालोघाच विभक्त झाल्या जाती जन्माधारित बनत गेल्याने जाती धर्म आणि समाज धर्मात काही विभाजन झाले कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही त्या त्या व्यवसाय सेवा क्षेत्रांचा जसजसा विकास होऊ लागतो तसतसे त्यात अन्य समाज घटकातील लोक चरितार्थ प्रवेश करतात व त्यानिष्ठ आधी एक पेशा बनतो भारतात त्यांना जात बनवले गेले पुढे ब्राह्मणी वर्चस्वामुळे कामाने तुमचा पेशा न बनता तुमच्या जन्माने पेशा बनला म्हणजे चातुर्वर्ण आली जिच्यात असा पिरॅमिड तयार करण्यात आला आज पुरुष समाज हा क्षत्रिय बनू शकत नव्हता किंवा क्षत्रिय वैश्य समाज ब्राह्मण बनू शकत नव्हता तुमचं काम हे तुम्ही ज्या जातीत जन्मला तेच होऊन गेलं असो तर आता सर्वप्रथम आपण महार या शब्दाचा उगम शोधायला पाहिजे भारतातील बहुतांशी जातींची नावे ही व्यवसाय आधारित आहेत हे आपणास माहितच आहे म्हणजेच महार शब्दाचा उगमही आधारित असला पाहिजे त्यासाठी मी सुरुवातीलाच वर्णित केलेली महारांचा व्यवसाय पुन्हा एकदा तपासून घेऊयात महारपूर्वी कोणती अकरा कामे करत होता हा पहिला पाठ सुद्धा नक्की पहा कॉमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नक्की पहा महार हे ग्राम रक्षक होते चोऱ्या दरोड्या व आक्रमणे परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशी बाहेर राहणे आवश्यकच बनले होते त्यांच्यामुळेच वेशी आजचे लोक शांतपणे झोपवू शकत होते त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती त्यांनाच भूमिपुत्र मानले जात होते कारण त्यांच्या साक्षीनेच जमिनींच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षितही राहत होत्या इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून प्रादेशिक व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे परक्या मुलखातून जाताना चोर दरोडे फोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांचे रक्षक पथके व्यापारी सोबत बाळगत असत महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवई अशी राहिलेली आहे म्हणजेच गावचे व्यापाऱ्यांचे रक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते या दोन मुद्द्यावरून मला स्पष्ट दिसते की महार हा शब्द महारक्षक वा प्राकृत महारखित महारक्क या शब्दाचा काळानुसार झालेला संक्षेप आहे आणि हीच संज्ञा महार या शब्दाचा उलगडा करते अन्य कोणतीही नाही हे जे सामाजिक कर्तव्य महार समाज पार पाडत होता त्यावरून सिद्ध होते की महार हे नाव महारक्षक या त्यांच्या कामामुळे पडलेलं आहे वेतात आनि कदी हो 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 ही कर्तव्य तत्कालीन राजकीय अस्थिरता धामधूम आणि कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाची होती त्याशिवाय ग्रामाधारित व्यवस्था जिवंत राहूच शकत नव्हती मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आत्ता इथेच थांबतो महार नावाच्या तिसऱ्या मध्ये महार ही जातच कशी निर्माण झाली हेच टोकाचं म्हणजेच डायरेक्ट मूळ गाठणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स द्वारे, तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नामोबुद्ध बुद्धाय जय भीम जय भारत